चला, आज तयार करणार आहोत हे असे चक्र. दिसतंय समोर? हे चक्र डेकोरेशनसाठी तुम्ही वापरू शकता. चला मग त्यासाठी लागणारे साहित्य बघूयात. त्यासाठी फक्त दोन सारख्या रंगाचे गोटिव पेपर, स्टेपलर, फेविकॉल, एक छोटासा गोल तुम्ही आधीच कापून ठेवायचा आहे. चला, आज आपल्याला कात्री लागणार नाही आहे, त्यामुळं अगदी सोपं आहे. अशा गड्या घालून घ्यायच्यात. बघा, हां दिसतंय ना तुम्हाला? खूप सोपं आहे. मधून फोल्ड करून घ्यायचे, थोडस दाबून घ्यायचे. त्यानंतर असे मध्ये पकडून त्याला एक स्टेपलरची पिन मारून घ्यायची आहे. ही पिन तुम्ही आईबाबांकडून मारून घ्यायची आहे. हां, त्यानंतर दुसरा कागद घ्यायचा आहे. दुसऱ्या कागदाला सुद्धा असे फोल्ड करून घ्यायचे. घेतले, अगदी सोपं आहे. फोल्ड झाल्यानंतर त्याला थोडंसं तुम्ही फुलवून घ्यायचं आहे. हां बघा, दिसतंय ना? त्याला थोडं दाबून घेतलं, मध्य वागून फोल्ड करून घ्यायचं आहे. थोडंसं दाबायचं आहे. त्यानंतर मध्यभागी असं पकडून त्याला स्टेपलरची एकच पिन लावायची. बस असं फुलवून घ्या. मग दोन्ही गोल एकमेकासमोर ठेवून त्याला असं पकडायचे आणि इथे सुद्धा एक पिन मारायची. या साईडनी एक पिन मारायची. खूप सोपं आहे. बघा, झालं चक्र तयार. जो गोल आपण कापून घेतला होता ना, त्याला थोडासा फेविकॉल लावायचा आहे. मध्यभागी असं लावून घ्यायचं आहे. झालं, सोपं आहे ना अगदी? ह्या चक्राचे तुम्ही डेकोरेशन करू शकता. चला, करणार ना मग चक्र?